जसं इतिहासात डोकावून पाहण्याची गरज आहे की नेमकं स्वातंत्र्य आपल्याला कसं मिळालं आणि कुठल्या पार्श्वभूमीवरती या देशाला स्वातंत्र्य मिळालं किंवा सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला ज्ञात असेल तर बघा किंवा आठवत असेल तर बघा, 1885 राष्ट्रीय सभा नावाची एक संस्था स्थापन झाली होती आणि या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर खरं तर ही राष्ट्रीय सभा किंवा काँग्रेस म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेला पहिला प्रयत्न असा मानला जातो. सुरुवातीच्या कालावधीत या राष्ट्रीय सभेचा उद्देश असा होता, स्थापन करण्याचा उद्देश असा होता की आपले जे प्रश्न आहेत ते आपले प्रश्न संरक्षण मार्गाने ब्रिटिशांना पुढे मांडायचे, इंग्रजांपुढे मांडायचे आणि ते सोडून घ्यायचे या प्राथमिक हेतून या राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी झालेली होती 1885. आणि या 1885 स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेनं नंतरच्या कालावधीत या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं. अनेक लीडर्स त्या ठिकाणी बदलले परंतु राष्ट्रीय सभेनं स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न केले होते ते निश्चितच महत्त्वाचे होते. सुरुवातीचा जो टप्पा आपल्याला लक्षात येईल की 1885 ते 1905 हा कालखंड हा मवाळ काँग्रेसचा कालखंड म्हणून ओळखला जातो आणि 1905 ते 1920 हा कालखंड हा जहाल काँग्रेसचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आपल्याला माहीत आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये सर बद्रुद्दीन तय्यब जे असतील, दादाभाई नवरोजी असतील, न्यायमूर्ती रानडे असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, आगरकर असतील अशा प्रकारची नेमस्थ मंडळी ही नेमस्थ मंडळी त्या ठिकाणी काँग्रेसला लीड करत होती किंवा काँग्रेस